जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रतिबंध सोहळा कारखान्याचे अध्यक्ष संचालक यांच्या शुभहस्ते बॉयलरचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन कुमार घोळवे यांनी सांगितले की इथेनॉल व डिस्टरी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून लवकर सुरू होऊन शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळणार असल्याचे ते म्हणाले. कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदीसह संचालक शेतकरी सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकारी साखर कारखाना अर्थात संघर्ष युद्ध बोमनो ढाकणे याचा आज बॉयलर प्रतिपादनाचा कार्यक्रम येळीचे संस्थांचे महापती महंत हरिभक्तपरायण रामगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते सर्व संचालक संपूर्ण प्रशासकीय अधिकारी कारखान्याचे सर्व कामगार पत्रकार बंधू यांच्या उपस्थितीमध्ये आत्ताच पार पडलेला आहे. आज मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला शेतकरी ऊस उत्पादक सभासद कार्यक्रमाला उपस्थित होते. अत्यंत उत्साहात आणि आनंदात हा कार्यक्रम पार पडला आहे. आज या भागातला कारखाना जो अनेक अडचणीला सामोरं जाऊन आज पुन्हा एकदा चांगल्या जोमाने कार्यरत होतो आहे याचा या परिसरामध्ये एक उत्साह आणि आनंदाचं वातावरण मला दिसून येत आहे. आणि मागच्या वर्षीच आम्ही संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच 7.5 लाख गळीत केलं. यापेक्षाही जास्त गळीत करण्याचा संकल्प आमच्या सर्व संचालकांचा कारखान्याच्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा यावेळेस त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि मलाही खात्री आहे निश्चितपणाने या वर्षाचा गळीत हंगाम हा संस्थेच्या इतिहासामध्ये प्रथम रेकॉर्डब्रेक गळीत होईल. साखर उत्पादनही चांगल्या प्रकारचं होईल हा विश्वास आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. येणाऱ्या वर्षामध्ये गळीत हंगामाचा प्रत्यक्ष प्रारंभ 17 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेशजी टोपे आणि प्रमुख पाहुणे म्हणून नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी भोसले साहेब यांच्या उपस्थित आम्ही पार पाडणार आहोत आणि प्रत्यक्षात गळीतला आम्ही प्रारंभ करणार आहोत. प्रतिनिधी जयप्रकाश बागडे, अहमदनगर, शेवगाव.